जाओ पूरे। पाथोरा तालुक्यातील सगळ्यांचं आस्थेचं या पंचक्रोशीतील सगळ्यांचं भावनेचं हे खंडोबा महाराजांची यात्रा हे काकणबोलीला दरवर्षी भरते। गेल्या 25 वर्षापासून आख्यायिका आहे की 40-50 वर्षापासून ही यात्रा भरते, परंतु मागील 2 वर्षापासून कोरोना होता। कोरोनाची महामारीमुळे ती लक्षात घेता या ठिकाणी मनाई करण्यात आलेली होती, परंतु आता कोरोना जवळपास अटकाव झाल्यामुळे शासनाचे आता आदेश आहेत की आपल्या आपल्या स्तरावर आपण निर्णय घ्यावे, परंतु तरी देखील या ठिकाणी एका ट्रस्टने त्यांनी किंवा आपली यात्रा घेऊ नका अशा पद्धतीने स्टेटमेंट दिल्यामुळे, लेखी पत्र दिल्यामुळे ही यात्रा पोलीस प्रशासनापासून सगळ्यांनी रद्द केली होती। परंतु आम्ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून शिष्टमंडळ नेलं आणि माननीय प्रांत बादल साहेब नंतर त्यांच्याकडे तहसीलदार चावडे आणि पोलीस निरीक्षक नजरराव पाटील साहेब किसनराव नजरराव पाटील यांच्याशी आम्ही भेटल्यानंतर त्यांनी आम्हाला परिस्थिती समजून सांगितली असं झालेलं आहे, परंतु त्यांनी एकही सांगितलं की बा आम्ही आता या इलेव्हन टॉवरला परवानगी देऊ शकत नाही, परंतु जी लोक भाविक दर्शनाला येतील त्यांना आम्ही कुठलाही मनाई करणार नाही। आम्ही पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी देऊ आणि ज्यांना दुकानं लावायचे ते लावतील, परंतु परवानगी वगैरे आता तुम्ही शासन लेवल करण्यापेक्षा आपल्या लेवलला आपण करून घ्या। आम्ही आवाहन केलं, अनेक लोक या ठिकाणी दर्शनाला आले, भाविक आले। सर्वात महत्वाचा विषय होता की भाविकांना एक दर्शन पण होतं, विरंगुळा पण होतं यात्रेच्या निमित्ताने, आणि त्याचबरोबर या ठिकाणी पाचोरा तालुक्यातील नव्हे अनेक गावातले लोक रोजीरोटीसाठी महिना महिनाभरापासून प्लॅनिंग करून ठेवलेलं होतं, ज्या लोकांनी हॉटेलचं सामान तयार करून ठेवलं होतं त्या लोकांना आज न्याय मिळाला आहे। ही सगळी दुकानदार मंडळी हजारो लोकांचे कुटुंब या अवलंबन आहे आणि अशा कुटुंबांसाठीच आम्ही न्याय मागण्यासाठी केलं होतं। आज या ठिकाणी यात्रा भरलेली आहे, या ठिकाणी बघितलं असेल तुम्ही कोणताही पोलीस नाही, कोणीच नाही येत आहे, तरी शिस्तबद्ध लोक दर्शन घेत आहे भाविक आणि बाहेर निघत आहेत। मग या लोकांना एवढं शिस्तबद्ध भाविक असताना देखील अशा पद्धतीने यात्रा कॅन्सल करणं किंवा रद्द करणं हे चुकीचं होतं, पण प्रशासनाच्या याच्यामध्ये कोणता दोष नसताना केवळ फक्त या ठिकाणी ट्रस्टी होते या ट्रस्टीनेच जाहीर करून टाकलं की आम्हाला त्रास होतो म्हणून रद्द करा। मग या भावनेशी खेळू नका असं मी ट्रस्टींना देखील आवाहन करतो आणि यापुढे अशा पद्धतीने ज्या ज्या वेळेला शासन तुम्हाला परवानगी देईल त्यावेळेला तुम्ही रिसर्च परवानगी घ्या असं मी सगळ्यांना, कारण की यानंतर सावकड्याची यात्रा आहे, मायजीची यात्रा आहे, या सगळ्या यात्रासाठी आपण परवानगी घ्या। प्रांत अधिकारी परवानगी द्यायला तयार आहेत एवढं मी सांगतो।